आय नो दिस इज अ कम्प्लीट सरप्राईज. हा माझ्यासाठी पण एक सरप्राईज होता. मला माहीत नव्हतं त्यांनी त्यांची एन्टायर जर्नी व्लॉग केली आहे फ्रॉम कतार टू मुंबई एअरपोर्ट. सो हे आहे कतारचं हमद इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा कतार एअरपोर्ट आहे. ॲज यू कॅन सी दॅट स्वीट लिटिल टेडी विच आय लव. तुम्हाला माहीत असेल यावर्षी फिफा वर्ल्ड कप झाला होता. सो मेमरी म्हणून त्यांनी इथे सगळे फुटबॉल्स लावलेले आहेत. आणि माय फादर वॉज व्हेरी स्वीट टू व्लॉग एन्टायर थिंग ओवर देअर. आणि इथे त्यांनी फ्लाईट बोर्ड केली होती. इंडिगोची फ्लाईट होती त्यांची. आफ्टर 3 hours ऑफ जर्नी ही वॉज सेफली लँडेड ॲट मुंबई एअरपोर्ट छत्रपती शिवाजी टर्मिनल्स. आणि हा वे आउट आहे. इथे साईनबोर्ड्स पण दाखवलेले असतात. सो जर तुम्हाला नाही समजलं इन केस तर तुम्ही साईनबोर्ड बघून बघून बाहेर जाऊ शकतात. आणि तुम्ही इथे बघू शकता की बाजूलाच तुम्ही एरोप्लेनसुद्धा बघू शकता. या गाड्या या लोकांसाठी असतात जे सिनियर सिटिझन्स असतात किंवा जे हँडिकॅप्ट आहे, जे जास्त चालू नाही शकत, त्यांच्यासाठी या गाड्या एअरपोर्टमध्ये अवेलेबल असतात. हे पप्पांनी ट्राय केलं आहे मुंबई एअरपोर्टचं इंटेरियर दाखवण्याचं. दिस इज द इंटेरियर ऑफ मुंबई एअरपोर्ट. आणि तुम्ही बघू शकता एलिव्हेटरला सुद्धा इथे हे आहे, साईनबोर्ड आहे टू गो दिस वे. सो हे असं आहे. आणि तुम्ही जेव्हा लँड होता तर त्याला अरायवल्स म्हणतात. सो हे अरायवल्सचा बोर्ड आहे. इथून तुम्हाला तिथे बघा साईनबोर्ड दिला होता ॲरो आणि तिथून जायचं होतं. हे ड्युटी फ्री आहे, मुंबईचं ड्युटी फ्री. ॲक्च्युली ड्युटी फ्री खूप महाग असतं बघायला गेलं तर, पण जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर यू कॅन परचेस इट, इट्स अ गुड ऑप्शन. हा कन्व्हेयर बेल्ट आहे जिथे तुमचे सगळ्या बॅग्स येतात, सगळे लगेज येतं. आणि पप्पा फूड कोर्टला थांबले होते काहीतरी खाण्यासाठी. हँडिंग ओव्हर टू यू बीजे. आता मी एअरपोर्टला आलो आहे. इथे बघा, हे एक चहा, दोन समोसा आणि एक पाणी बॉटल. पाणी बॉटल 70 rupees, दोन समोसे 252 rupees आणि एक चहा 170 rupees. हे मुंबई एअरपोर्टचे रेट आहे. काय बनवत आहे तुम्ही आहोंसाठी? आम्ही बनवले अंडा करी, हे सॅलॅड जे की मी कापलंय गाईस, सी मास्टर शेफ स्किल्स. आणि सगळा स्वयंपाक मीच केलाय बर का? असंही खोटं बोलते. मी खोटंच बोलले, मला नाही येत अजून मला शिकायचं. मुहूर्त लागेल तेव्हा बघू आपण, पण ठीक आहे. कसं आहे मग मंडळी? एकदम झकास, नंबर वन. तुमच्या आहोचा ऑपोजिट काय? आहोचा ऑपोजिट काय असत हे ना? काय असत पण जसं मुली नाही, जसं मुली, हा जसं मुलीने कानवरांना आहो म्हणून बोल हाक मारतो, तसं मुलं काय बोलता? अग तुमच्या अगरनी कसं बनवलंय मग स्वयंपाक? अगं ये शख्स लाई है वॉचर मेलम टरबुजिया दे. लेट्स हैव टरबुजा. हेलो हेलो हेलो. मला वाटलं कडुलिंब घातलंय. Thank you.
सो आम्ही आलो आहे पेरूची वाडीला. आज मिसळ खायला का ग मोठी मम्मी? हाय, आज आम्ही आले आहे. मी दाखवते आज मम्मी ही त्यांची पार्किंग एरिया आहे अपोजिट टू मिसळ. सुंदर मी जेव्हा मिसळची एक प्लेट ऑर्डर करतात तर त्यात मिसळ पाव पापड आणि दही कांदा लिंबू एवढं सगळं असतं. आणि जर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त गुळाची जलेबी किंवा ज्यूस वगैरे ऑर्डर करायचं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतात. खायची ना? नका खाऊ. मिसळ खूप स्पेशली ज्यांना तिखट नाही आवडत त्यांच्यासाठी तर प्लस वन. डीजे आणि पप्पांसोबत आली तर मग त्याबद्दल काय सांगशील? बिल भरणारे माझ्यासोबत आले म्हणून मला चांदणी. तुम्ही दोघं बिल भरू नका. आज मम्मी बिल भरणार आहे, मी नाही भरणार. आज का खोटा मम्मी का पास मेरे पास. कसं वाटलं ज्यूस? पेरूचं ज्यूस एकदम अडू नंबर वन. गुड, मस्त आहे. ही तर पेरूस खाते नावाप्रमाणेच क्वालिटी पण आहे आणि छान आहे पेरूची वाडी मिसळ. तर मी सर्वांना सांगेन की एकदा अवश्य भेट द्या. या पेरूच खात आहेत अजून पेरू मॅडम. एकदम सो हे जेवढं काही दिसतंय तुम्हाला हे सगळं त्यांनी बांबूनी बनवलं आहे आणि खूप सुंदर बारीक असं काम त्यांनी बांबूनी केलं आणि तो शेड बनवला आहे. लुक ॲट पप्पा मस्त आरामात बसले आहेत मिसळ खाऊन. आता एकदम मजेत, मला तर वाटतं झोपून येईल. हां, याला पेरू लागले नाव आहे अंडरस्टूड की याला पेरूची वाडी का म्हणतात कारण की ते पेरूच पेरू आहे. पेरूच्या वाडीचं मला हे युनिक वाटलं की त्यांचा जो पेरूचा नेम बोर्ड आहे, लाईक दर एक छोटे छोटे पेरूचे नेम बोर्ड्स त्यांनी तिथे लावले होते आणि त्याच्यावरती मेन्यू लिहिलेला होता, लाईक एक पदार्थ एका नेम बोर्डवर, एक पदार्थ एक नेम बोर्डवर, असं त्यांनी खूप मस्त केलं होतं. आणि तुम्ही बघू शकता इथे तुळशी पण आहे आणि सगळं ग्रीनरी आहे, पेरूचे झाडं आहे सगळीकडे, खूप मस्त आहे. अर्धी पार्टनर बडीशेप बडीशेप चोर. पान खायचं का? नाही, आता बडीशेप तुम्ही खा आणि आम्हाला टेस्ट सांगा. बस बस बस. हां, मुलांसाठी खेळायला राईड्स आहेत. त्यानंतर काय वरती पण आहे काहीतरी, तिकडे जाऊन दाखवते मी एक सेकंड. हाय 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 हाय. How is it? खाऊन घ्या मग विचारते. आता काय बोलायची क्षमता नाही दिसते मला. बेस्ट.
सो जसं मी तुम्हाला पेरूचं नेमबोर्डचं सांगितलं तसं इथे वेगवेगळ्या नेमप्लेट्ससुद्धा होत्या. जसं की इथे पक्ष्यांची वाडी लिहिलेलं आहे जे सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतं. तिथे डिफरंट डिफरंट प्रकारचे पक्षी आहेत सो म्हणून त्याला पक्ष्यांची वाडी असं नाव दिलं आहे. इथे बरेच असे सुंदर क्रिएटिव्ह साईनबोर्ड्स आहेत ज्याच्यानी लोकांना समजेल की इथे काय आहे इथे काय आहे. सो मला ते क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिएटिव्ह वे म्हणतो आपण त्याला ते खूप आवडलं मला कारण की मी हे कुठे बघितलेलं नव्हतं. सो फॉर मी इट वॉज लाईक व्हेरी ग्रेट. चालू आहे इथे ब्रिज पण आहे. लुक ॲट दिस टू कपल्स. थांब 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 फोटो 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 गाईज फोटो. हाय विजय. हाय. किती सतत बोलली यंदा माहिती गरजच नाही. इथे कूपन काउंटर आहे मुलांसाठी खेळायला. कूपन घ्यावे लागतात ना आधी. आता मी छोटी नाही म्हणून मला नाही खेळता येणार यार. आय मिस दिस. काय हातावर बसणारी पक्षी चंद्रावर बोलणार. अरे तिथे बुडे मम्मी बुडे. सो आमची मिसळ खाऊन झाली आहे आणि आता आम्ही आलो आहे प्ले झोनमध्ये. किड्स प्ले एरिया आहे हा आणि इथे सगळं खेळण्यासाठी आहे मुलांसाठी छोट्या छोट्या मुलांसाठी विच आय कॅन नॉट प्ले ऑफकोर्स कारण की मी 17 मम्मी. इथे येण्यासाठी ॲड्रेस सांग की कसं यायचं काय ॲड्रेस आहे पेरूच्या वाडीचा. इकडे येण्यासाठी गंगापूरवरून आनंदगेवली गाव जर तुम्हाला माहीत असेल तर आनंदगेवली गावाकडनं राईट घेतला की हा सरळ रोड मखमलाबादकडे येतो. मखमलाबाद गिरणारा रोडवरती आहे. तसं तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दे. आणि विजय. यस. दिस इज लॉंग अवेटेड इन्सान जो किती महिने बाद आहे. हा 4 महिने. 4 महिन्यानंतर आले आम्ही यांना पेरूच्या वाडीला घेणार. कसं वाटलं तुम्हाला एकदम नंबर वन फाडू. एकदम नंबर वन फाडू. यस. बिल कोणी भरलंय आज. बिल आज तुझ्या मातोश्रीने भरले. आज बिल मातोश्रीने भरले. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. असेच आम्हाला अजून अजून पहिल्यांदा आयुष्यात ट्रीट मिळाली 22 वर्षामध्ये. आताची ही सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पिक्चर अभी बाकी. ट्रेलर भी नाही हुआ. येस. तुम्ही असंच कमवत राहा म्हणजे आम्हाला असे स्ट्रीटवर घेऊन जा आणि आम्ही असेच तुमचे पैसे उडवत राहू. पेरूच्या वाडीला नक्कीच भेट द्या. हा खूप छान आहे. स्पेशली मला जास्त स्पाइस टॉलरन्स नाहीये. ज्यांना कमी स्पायसी खायला आवडतं त्या लोकांनी तर मस्त यायला पाहिजे इथे कारण की एक युनिक टेस्ट आहे जी तुम्हाला कुठेच नाही भेटणार. सो ये प्लीज टू कम. हा आणि खूप अफोर्डेबल रिझनेबल रेट्स आहे लाईक कम्पेअर टू साधना. इट्स व्हेरी रिझनेबल. फॅमिली सहित विजिट द्या. हा आणि फॅमिली सोबत विजिट द्या. मुलांना पण खेळायला घेऊ.
हाँ सो पेरूच्या वाटीचा टायमिंग आहे सकाळी 9 पासून ते दुपारी 4:30 पर्यंत आणि ही पार्किंगची पण सोय त्यांची खूप व्यवस्थित आहे. हे बघा मी तसं क्लिप काढलीच आहे ती मी दाखवलेली आणि इथे पेरूची वाटी वेजिटेट रेंच देट एक्झॅक्टली अपोजिटला पार्किंग आहे. सो बीजी चलो घर चलो घर चलो. हे बघा हे कन्हैया स्वीट्स आहे त्याचं एक्झॅक्टली त्याचं हे कन्हैया स्वीट्स त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला पेरूची वाडी आहे. दिस इज बीजी जी देखा हा ना कतारचा ते पण हे कतारवरनं आलेलं आहे आणि तिच्या घड्याळीने नाशिकमध्ये राहून कतारचा ऑटो टाइम सेट करून